मध्ये इथंच थांबूया. असं सगळ्याच अशी लेक्चर असतात. खूप छान आहे ना ग. खूप छान आहे. कन्व्हिनियंट आहे. बरं सर, येते आता मी. केमिस्ट्रीचं लेक्चर सुरू होईल धाबुकडे सरांचं. धाबुकडे सरांचं? केमिस्ट्रीला तुला पवार सर आहेत ना? अगं पवार सर पण आहेत आणि धाबुकडे सर पण आहेत. रेग्युलर टीचिंग साठी पवार सर आणि कोचिंग साठी एक्सपर्ट म्हणून धाबुकडे सर. धाबुकडे सर हे आठवड्यातून दोनच वेळा येतात आणि त्यामध्ये ते MCQ, JEE, NEET वगैरेची प्रॉपर तयारी करून घेतात. इथे काही ठिकाणी प्रत्येक विषयाला एक शिक्षक मिळत नाही आणि तुमच्याकडे दोन दोन शिक्षक. दिस इज नॉट फेअर. अगं मग तू पण घे ना श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्सला ऍडमिशन. मग तूही होशील आणखी फेअर. आजच निश्चित करा तुमचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटामध्ये. जलयुक्त शिवार योजनेच्या चौकशीवरून आमदार गोपीचंद पडळकर यांची सरकारवर टीका. जलयुक्त शिवार योजनेच्या चौकशीवरून आमदार गोपीचंद पडळकर यांनी सरकारवर टीका केली आहे. आघाडी सरकारने देवेंद्र फडणवीस यांच्या नावाने बोंब मारणे बंद करावे, सरकारचे अपयश झाकण्यासाठीच चौकशीचा फार्स केल्याचा पडळकरांनी आरोप केला आहे. चौकशीपेक्षा पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत देण्याची मागणीही त्यांनी केली. महाविकास आघाडीचा DNA भ्रष्टाचाराचा आहे. आघाडीच्या नेत्यांनी आरोप करण्यापेक्षा स्वतःकडे बघावे. देवेंद्र फडणवीस यांची प्रतिमा दिवसेंदिवस वाढत असल्याने आघाडीच्या नेत्यांना हे बघवत नाही, त्यामुळे चौकशीचा फार्स सुरू आहे. सांगली जिल्ह्यातील पडळकरवाडी येथे येऊन बघा, मग कळेल की जलयुक्त शिवार योजनेच्या कामाचा किती चांगला परिणाम आहे, असेही गोपीचंद पडळकर यांनी यावेळी सांगितले. महामानवाने मराठी भाषेला एक उंची दिली. मराठी भाषा आता समुद्रापलीकडे नेली अशा या महान युवतींच्या गावामध्ये मी उभा आहे. इथल्या शेतकऱ्यांना मी सकाळपासून भेटलो आणि त्यांच्याशी चर्चा केली की जलयुक्त शिवारचं काम आपल्या गावामध्ये झालं, त्यांना आपल्या जीवनामध्ये काय बदल झाला का. या गावामध्ये प्रामुख्यानं डाळिंबाची शेती आहे आणि गेल्या 3 वर्षापासून इथल्या शेतकऱ्यांना पाणी अजिबात कमी पडलं नाही. जवळजवळ 6-7 किलोमीटर घोडा खोलीकरण, रुंदीकरण, सरळीकरण आणि जवळजवळ 33 बंधाऱ्यांची चेन या ओढापात्रावरती तयार केलेली आहे. ज्या लोकांना जलयुक्त शिवार मधून शेतकऱ्यांना फायदा झाला नाही असं वाटतंय, त्या लोकांना माझं आव्हान आहे, त्या नेत्यांना माझं आव्हान आहे, तुम्ही आमच्या आटपाडी तालुक्यामध्ये या. माझ्या पडळकरवाडी गावामध्ये 5.5 किलोमीटर ओढापात्राचं रुंदीकरण, खोलीकरण आणि बंधाऱ्याची चेन तयार आहे. लेंगरेवाडी आहे, मासळवाडी आहे, आटपाडी आहे, वर खानापूर तालुक्यामध्ये अग्रणी नावाची नदी आहे आणि त्या नदी सगळी लुप्त पावली होती. शेतकऱ्यांनी अतिक्रमण केलं होतं आणि त्या नदीचं खोलीकरण, रुंदीकरण करून जवळजवळ 30-35 किलोमीटरचं काम केलंय. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी साहेबांनी जेव्हा भेट दिली तेव्हा त्या नदी पात्रावरती सुद्धा बंधाऱ्याची चेन तयार केलेली आहे. त्यामुळं गेल्या 3 दिवसापासून मी TV चॅनलवरती पाहतोय की देवेंद्र फडणवीसांना झटका, देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाला धक्का, अशा पद्धतीच्या ज्या बातम्या तयार केल्या जात आहेत. या लोकांना मला सांगायचं आहे की देवेंद्रजी साहेबांनी हे जे काम केलंय हे तहसीलदार, कलेक्टर आणि कॉन्ट्रॅक्टर यांनी गाव लेवलला काम केलंय. गावातल्या लोकांचा त्यामध्ये सहभाग आहे. गावातल्या लोकांनी तिथं महिना महिना, दोन दोन महिने बांधावरती स्वतःच्या भाकरी बांधून स्वतः काम केलेलं आहे आणि सरकारनं तेल दिलं या गावामध्ये आणि खूप चांगल्या पद्धतीचं काम झालंय. आणि मला त्या महाविकास आघाडीच्या लोकांना सांगायचं आहे, तुम्ही दर दिवशी देवेंद्र साहेबांच्या नावानं जी बोंब मारताय ती बोंब मारायचं थांबवा. तुम्ही कुठंतरी काम करा. तुमचं जे अपयश आहे गेल्या 10 महिन्यातलं ते मराठा आरक्षणाची कोर्टातली स्थगिती असेल, मागच्या नोव्हेंबरमध्ये अतिवृष्टी झाली त्या शेतकऱ्यांना तुम्ही पैसे द्यायला अपयशी पडला, पीक कर्ज ज्यांनी रेग्युलर भरला त्यांना प्रोत्साहनपर 50,000 रुपये देणार होता ते तुम्हाला देता आले नाही. आज कोकणामध्ये मागच्या 3-4 महिन्यामध्ये चक्रीवादळ आलं, तिथला शेतकरी उद्ध्वस्त झाला, गावच्या गाव उडून गेली, तिथं तुम्हाला मदत करता आली नाही. विरोधी पक्ष या नात्यानं फडणवीस साहेबांनी तिथं भेटी दिल्या, दौरा काढला, भाजपच्या वतीनं त्यांना पत्रे देण्यापासून, सिमेंट देण्यापासून लोकांना मदत पुरवली. जे सरकारचं काम होतं ते विरोधी पक्षाने केलं. आज राज्यामध्ये आणि देशामध्ये कोविडची परिस्थिती आहे, महामारी आहे आणि लाखो लोकांचे जीव गेले, ऑक्सिजन नाही, बेड नाही, डॉक्टरांनी अनेक गरीब रुग्णांना लुटलं, त्याच्यावरती तुमचं कमाल नाही, हे तुमचं अपयश आहे.
आणि हे सगळं अपयश ढाकण्यासाठी एमपीएससीच्या परीक्षा चार वेळा तुम्ही पुढे ढकलल्या, त्या विद्यार्थ्यांना जे नुकसान झालं ते तुमच्यावरती खपर आलेला आहे. मुंबईचे मेट्रोचं कारशेडचं विषय असेल, या सगळ्या विषयातून लक्ष विचलित करण्यासाठी तुम्ही जनयुक्त वरती आरोप करताय. चौकशी करण्याबद्दल ना नाही. ही चौकशी कमिटी एसआयटीची त्याच्या आटपाडी तालुक्यामध्ये आमच्या खानापूर तालुक्यामध्ये यावं आणि चौकशी करावी. काही भ्रष्टाचार झाला असेल तर निश्चितपणे त्याच्यावरती कारवाई करावी. पण देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नावावरती तुम्ही जो आक्षेप नोंदवताय, गेल्या 2-3 वर्षापासून त्यांची प्रतिमा मलिन करण्याचा आटोकाट प्रयत्न करताय, तरी सुद्धा त्यांच्या लोकप्रियतेमध्ये वाढ होते. लोक त्यांच्या बाजून आहेत. गोरगरिबांच्या साठी, शेतकऱ्यांच्या साठी, कष्टकऱ्यांसाठी काम करणारा मुख्यमंत्री म्हणून त्यांची जी छाप आज लोकांच्या मध्ये आहे ती छाप दिवसेदिवस गडद होत चाललेली आहे. त्यांच्या बाजून लोक उभा राहत आहेत आणि त्यांच्या प्रतिमेला कुठंतरी गालबोट लागावा म्हणून जो तुम्ही प्रयत्न करताय तो 100% चुकीचा आहे. महाविकास आघाडीचा डीएनएच भ्रष्टाचाराचा आहे. या महाविकास आघाडीच्या खात्यावरती अनेक घोटाळ्याचे आरोप आहेत, अनेक घोटाळे त्यांच्या खात्यावरती नोंद आहेत आणि तुम्ही या भारतीय जनता पार्टीच्या सरकारनं जे काम केलं त्याच्यावरती तुम्ही आक्षेप नोंदवताय. आक्षेप नोंदवण्याबद्दल दुमत नाही, पण तुम्ही ग्राउंड लेवलला जाऊन त्याची परिस्थितीची पाहणी करावी आणि शेतकऱ्यांच्या चुली पेटच्या ज्या योजनेमुळे झाल्या त्या योजनेवरती आरोप करताना स्वतः जरा काहीतरी त्याची शहानिशा करावी. आणि देवेंद्र साहेबांचा देशामध्ये बिहारला ते प्रचाराच्या निमित्तानं गेले, त्यांची लोकप्रियता दिवसेदिवस वाढत चाललेली आहे आणि ही लोकप्रियता महाविकास आघाडीच्या नेतृत्वांच्या डोळ्यात खूपच आहे, त्यामुळे ते असे भ्रष्टाचाराचे आरोप करतायत. यामधून काही निष्पन्न होणार नाही. तुम्हाला जर काम करायचं असेल तर जलयुक्तचा पुढचा टप्पा करा. हे पायथ्याला काम मोठ्या प्रमाणात झालंय, तुम्ही माथ्यावरती काम करा. नाम फाउंडेशन सत्यमेव जयतेच्या माध्यमातून अनेक गावागावांमध्ये कामं झाली, कंपार्टमेंट बिल्डिंग झाल्या, सीसीटी झाल्या, वेगवेगळे छोटे छोटे मातीचे बंधारे टाकले. नाम फाउंडेशनच्या माध्यमातून खानापूर तालुक्यामध्ये अनेक दुष्काळी गावांमध्ये मोठं काम झालं. आज पाऊस पडलाय, त्यांना पुढे टँकरची गरज भासणार नाही, इतकं चांगलं काम झालेलं आहे. आणि त्याच्यावरती तुम्ही जर बोंब मारणार असाल, त्याच्यावरती जर आरोप करणार असाल तर त्या आरोपातून काही सिद्ध होणार नाही. लोक तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या बाजून आहेत, इतकंच आपण लक्षात घ्यावं. ब्रँडेड शोरूम मधून शॉपिंग, प्रशस्त आणि आलिशान फूड कोर्टच्या डिशेसच्या टेस्ट, गेम झोन मध्ये फ्रेंड्स आणि फॅमिली सोबतची मस्ती आणि मल्टीप्लेक्स मधील फिल्म्सच्या ऍक्शन्स इमोशन्स, या प्रत्येकाच्या मनातील सुप्त इच्छा आणि वैभवशाली जीवनशैलीचा एक नमुना म्हणजे सूर्या विटा शॉपिंग मॉल. देशभरातील स्वच्छ शहरांपैकी एक असणाऱ्या विटा शहरात लवकरच आपल्या सेवेत.